मित्रांनो, स्वागत आहे आपलं कुल विज्ञान प्रवीणी यूट्यूब चॅनलवर. आज आपण संयुक्त गट ब मुख्य परीक्षा मराठी 2019 च्या प्रश्नपत्रिकेचं विश्लेषण बघतोय. मी संजय बिडवे, संचालक बिड विज्ञान प्रबोधिनी करिअर अकॅडमी औरंगाबाद आणि मराठी व्याकरण या पुस्तकाचा लेखक. चला तर आज आपण सुरुवात करूया या भागाला. बघा, 35 प्रश्नापर्यंत आपण बघितले होते प्रश्न, आता 36व्या प्रश्नापासून आपण सुरुवात करणार आहे. बघा, त्यांनी वाक्य दिलेले आहेत दोन, रामा जलद वाचतो व रामा फार उतावळा आहे. ही वाक्य कोणत्या अव्ययाची उदाहरणे आहेत असं त्यांनी सांगितलेलं आहे. ठीक आहे, दोन वाक्य त्यांनी लिहिले आहेत, रामा जलद वाचतो व रामा फार उतावळा आहे. ठीक आहे, आता बघा इथ्यामध्ये जलद जे आहे हे जलद आणि इथे फार उतावळा हे जे आहे हे काय आहेत, क्रियाविशेषण अव्यय आहेत मित्रांनो. कारण काय, बघा वाचण्याची क्रिया कशी आहे, जलद म्हणजे क्रियापदाबद्दल विशेष माहिती हा शब्द सांगतो. आणि इथे आहे हे क्रियापद जरी अकर्मक असलं तरी ती जी स्थिती आहे, ठीक आहे, रामाची जी स्थिती आहे त्या स्थितीबद्दल विशेष माहिती इथे सांगितली जाते. म्हणजे इथे क्रियापदाबद्दलच विशेष माहिती सांगितली जाते असं आपल्याला म्हणते. आणि म्हणून फार उतावळा हे सुद्धा काय, क्रियाविशेषण अव्यय आहे. आणि म्हणून एक नंबरचा पर्याय काय असेल, आपलं उत्तर असेल. ठीक आहे, कारण हे शब्दयोगी अव्यय नाहीत. माहिती आहे तुम्हाला शब्दयोगी अव्यय हे नामाला किंवा सर्वनामाला जोडून येतात. केवल प्रयोगी अव्यय जे असतात ते आपल्या भावना व्यक्त करतात. जेव्हा आपल्या भावनांचा विस्फोट होतो, ठीक आहे, तेव्हा त्या भावना व्यक्त करण्यासाठी आपण हे केवल प्रयोगी अव्यय वापरत असतो. आणि उभयान्वयी अव्यय तुम्हाला माहिती आहे की दोन किंवा अधिक वाक्यांना जोडण्याचं काम ते करत असतात. ठीक, नेक्स्ट क्वेश्चन बघू आपण. समासाचा विग्रह करताना ज्या ज्या विभक्ती प्रत्ययांचा संबंध येतो त्यावरून तत्पुरुष समासाचे प्रकार पडतात. खालील चतुर्थी तत्पुरुष समासाच्या प्रकाराचे उदाहरण अचूक सांगा. आपल्याला खाली सामासिक शब्द दिलेले आहेत आणि त्या सामासिक शब्दाचे विग्रह दिलेले आहेत, बरोबर आहे. आणि यातील आपल्याला काय करायचं आहे की चतुर्थी तत्पुरुष समास जो आहे, ठीक आहे, त्याचा आपल्याला उदाहरण ओळखायचं आहे. आता बघा, पहिलं उदाहरण आहे वादग्रस्त. तर वादाने ग्रस्त, इथे पहिल्या पदाला ने हा प्रत्यय लागलेला आहे तृतीयेचा आणि म्हणून हा तृतीय विभक्ती बहुव्रीय आहे, सॉरी तृतीय विभक्ती तत्पुरुष आहे. हा काय, तृतीय आहे, बरोबर आहे ना, कारण इथे तृतीयेचा प्रत्यय लागलेला आहे. त्याच्यानंतर स्वर्ग प्राप्त, आता बघा इथे स्वर्गाला प्राप्त असं दिलेलं आहे आणि इथे जो ला दिलेला आहे हा जो ला आहे हा ला द्वितीय विभक्तीचा आहे. कशाचा आहे, द्वितीय, म्हणून हा द्वितीय विभक्ती तत्पुरुष आहे. त्याच्यानंतरचं उदाहरण दिलेलं आहे डोई जड, मग इथे डोईला जड हा मात्र चतुर्थीचा आहे. हा मात्र काय, चतुर्थी विभक्ती तत्पुरुष समासाचे उदाहरण आहे. आणि भक्तीने वश इथे ने आहे अर्थातच हे तृतीय आहे. आता लक्ष द्या, तुम्ही म्हणाल सर आता इथे पण ला प्रत्यय तुम्ही द्वितीय म्हणताय आणि इथे पण ला प्रत्यय तुम्ही चतुर्थी म्हणताय, बरोबर आहे. तुम्हाला सुद्धा माहिती आहे की द्वितीय आणि चतुर्थीचे प्रत्यय जे आहेत ते सारखेच आहेत. ओके, सलाते सलानाते हे द्वितीयचे पण प्रत्यय आहेत आणि चतुर्थीचे पण प्रत्यय आहेत. ओके, मग आता हे ओळखायचं कसं, तर लक्ष द्या इथे साठी हा जो चतुर्थीचा अव्यय आहे, चतुर्थी विभक्तीचा अर्थ व्यक्त करणारा अव्यय कोणता, साठी. ठीक आहे, साठी हा अव्यय काय करतो, चतुर्थी विभक्तीचा अर्थ व्यक्त करतो. आपण बघितलेला आहे विभक्ती प्रत्यय रूपक जी अव्यय असतात त्यामध्ये साठी जो आहे हा काय करतो, चतुर्थी विभक्तीचा अर्थ व्यक्त करत असतो. मग आता इथे बघा, स्वर्गाला प्राप्त, इथे साठी हा अव्यय लागू पडतो का, स्वर्गासाठी प्राप्त नाही लागू पडत. आणि इथे डोईसाठी जड हे मात्र साठी इथे लागू पडते आणि म्हणून याला काय म्हणणार आपण, चतुर्थी विभक्ती तत्पुरुष, याला आपण द्वितीय म्हणणार नाही. तर लक्षात घ्यायचं, जिथे द्वितीय म्हणजे समासाच्या बाबतीत जिथे तुम्हाला द्वितीय आणि चतुर्थीमध्ये कन्फ्युजन होत असेल तिथे साठी हा अव्यय जर लागू पडत असेल तर 100% ते चतुर्थीच असणार. आणि साठी जर लागू पडत नसेल, त्या लाच्या ऐवजी साठी वापरलं आणि ते लागू पडत असेल तर चतुर्थी. आणि जर लाच्या ऐवजी साठी हे शब्द हा शब्द योग्य अव्यय तुम्ही वापरला आणि ते जर लागू पडत नसेल तर अर्थात असते द्वितीय आहे. ठीक आहे, चला नेक्स्ट क्वेश्चन बघू. मग आपल्याचं उत्तर काय आहे, 3 नंबरचा पर्याय अर्थातच. ठीक आहे,
नेक्स्ट बघा ग्लॅशियने या वाक्प्रचाराचा अचूक अर्थ असलेला पर्याय आपल्याला ओळखायचा ठीक आहे ग्लॅशी येणे बघा भाड भीड घालणे हा त्याचा अर्थ होत नाही भाड भीड घालणे म्हणजे आपण काय करतो म्हणजे आपण त्याच्याबद्दल विचार करतो त्याला काहीतरी मदत करतो वगैरे वगैरे ठीक आहे त्याच्यानंतर लचांड मागे लागणे तर लचांड मागे लागणे हा सुद्धा अर्थ नाही आहे गळ्याशी येणे ठीक आहे अंगलट येणे हा मात्र त्याचा अर्थ आहे कॉमन वाक्प्रचार आहे आपल्या याच्यामधला आपण जनरली व्यवहारामध्ये हा वापरतो बरोबर आहे तर अंगलट येणे हा त्याचा अर्थ आहे आणि नावडती वस्तू अथवा काम मिळणे हा त्याचा अर्थ नाही आहे गळ्याशी येणे म्हणजे नावडती वस्तू किंवा काम मिळणे असं त्याचा अर्थ होत नाही ठीक आहे तर तीन नंबरचा पर्याय त्याचं उत्तर आहे नेक्स्ट बघा 39 पुढीलपैकी न्यूनत्व बोधक वाक्य कोणते ते आपल्याला ओळखायचं न्यूनत्व बोधक प्रधानत्व सूचक उभयान्वयाचे चार जे प्रकार आहेत त्याच्यामधला एक न्यूनत्व बोधक आहे माहिती आहे तुम्हाला समुच्चय बोधक आहे विकल्प बोधक आहे न्यूनत्व बोधक आहे आणि परिणाम बोधक आहे ओके तर आता तुम्ही स्वतः या किंवा गड्याला पाठवा इथे किंवा हे उभयान्वय अव्यय आलेलं आहे मला सॉरी तर किंवा हे उभयान्वय अव्यय काय करते कोणतं उभयान्वय अव्यय आहे हे विकल्प बोधक आहे कुठला आहे विकल्प बोधक विकल्प बोधक विकल्प बोधक बरोबर आहे कारण इथे तुम्हाला विकल्प आहे पर्याय आहे त्याच्यानंतर रामा गोविंदा व विष्णू मुंबईला गेले ठीक आहे इथे व आलेला आहे आणि व हे काय आहे समुच्चय बोधक आहे व काय आहे इथे समुच्चय बोधक आहे समुच्चय बोधक ठीक आहे त्याच्यानंतर यंदा पुष्कळ पाऊस पडला परंतु हे उभयान्वय आहे तो अवेळी पडल्याने पिकास फायदा झाला नाही बघा न्यूनत्व बोधक उभयान्वय केव्हा असतात किंवा आपण कशाला कोणत्या उभयान्वयांना न्यूनत्व बोधक उभयान्वय म्हणतो तर जी उभयान्वय दोन किंवा अधिक प्रधान वाक्यांना जोडतात आणि पहिल्या वाक्यामध्ये जी क्रिया घडते त्या पहिल्या वाक्यातील क्रियेचे परिणाम जे आहेत ते दुसऱ्या वाक्यामध्ये दाखवत असतात ठीक त्याला आपण परिणाम बोधक म्हणतो पण इथे पाऊस पडला आणि त्याचा परिणाम नाही आहे पण आपल्याला पहिल्या वाक्यामध्ये जी क्रिया घडली त्या क्रियेमध्ये काहीतरी न्यूनत्व आहे काहीतरी उणीव आहे काहीतरी कमतरता आहे इथे बरेच विद्यार्थी काय करतात यंदा पुष्कळ पाऊस पडला परंतु तो अवेळी पडला आणि फायदा झाला नाही मग त्याचा परिणाम झाला वगैरे असं नाही इथे परिणाम नाही इथे परंतु म्हणजे काय पहिल्या वाक्यामध्ये जी क्रिया घडली त्या क्रियेमध्ये काहीतरी उणीव आहे दोष आहे कमतरता म्हणजेच न्यूनत्व आहे याचा बोध करून देतात त्या उभयान्वयांना काय म्हणतो आपण न्यूनत्व बोधक प्रधान सूचक उभयान्वय आणि म्हणून अर्थातच हे काय आहे न्यूनत्व बोधक आहे याला काय म्हणणार आपण न्यूनत्व बोधक म्हणणार ओके न्यूनत्व बोधक लक्षात आलं त्याच्यानंतर घोडा घोडा हा सफळ व उमदा प्राणी आहे इथे व आलेला आहे आणि अर्थातच तुम्हाला माहित आहे व आणि अ हे समुच्चय बोधक असतात काय असतात समुच्चय बोधक समुच्चय बोधक तर आपल्याला जे उत्तर लिहायचं आहे ते काय असेल अर्थातच तीन नंबर ठीक आहे पण परंतु किंतु ठीक आहे परी हे जी उभयान्वय आहे ही न्यूनत्व बोधक उभयान्वय म्हणून आपल्याला वापरता येत असत ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन बघू आपण निर्मला तिच्या नोकरी करणाऱ्या सुनेचा सगळा त्रास सहन करते कारण योग्य म्हणीचा वापर कर ठीक आहे बघा आपल्याला एक म्हण योग्य या वाक्याला लागू पडणारी योग्य म्हण आपल्याला निवडायची ठीक आहे निर्मला तिच्या नोकरी करणाऱ्या सुनेचा सगळा त्रास सहन करते कारण दोन्ही घरचा पावना उपाश नाही म्हणता येणार आपल्याला कारण दोन्ही घरचा पावना उपाश याचा अर्थ काय होतो ठीक आहे दोन व्यक्तीवर अवलंबून असणारी किंवा दुसऱ्यावर अवलंबून दोन गोष्टीवर अवलंबून असणारी जी व्यक्ती आहे तिची काय होतो शेवटी फजिता होते असा त्याचा अर्थ होतो ठीक आहे त्याच्यानंतर दुपत्या गाईच्या लाथा गोड हे मात्र अगदी लागू पडते ठीक आहे ज्या व्यक्तीकडून काहीतरी फायदा होतो त्या व्यक्तीचा त्रास सुद्धा आपण सहन करतो असा त्याचा अर्थ होतो आणि मग निर्मला नोकरी करते अर्थातच त्यामुळे तिचा जो त्रास आहे सुनेचा तो सगळा सहन केला जातो म्हणजे दुपत्या गाईच्या लाथा गोड ही इथे म्हण लागू पडते त्याच्यानंतरची म्हण आपण बघू काय पळसाला पाने तीन तर पळसाला पाने तीनच याचा अर्थ काय होतो
सगळीकडे सारखीच परिस्थिती असणे, सर्वत्र सारखीच परिस्थिती असणे ती इथे लागू पडणार नाही. भुकेला कोंडा निजेला धोंडा याचा अर्थ काय होतो, जर गरज तीव्र असेल, बरोबर आहे, तर गरज जर तीव्र असेल तर कोणत्याही साधनाने आपण कार्यभाग साधतो किंवा कोणत्याही साधनाने आपलं कार्य आपण करू शकतो, बरोबर आहे, असं त्याचा अर्थ होतो. भुकेला कोंडा निजेला धोंडा, बरोबर आहे, म्हणजे एखाद्या व्यक्तीला भूकच नाही आणि मग तुम्ही त्याला काही पण चांगला पदार्थ खायला दिला तरी त्याला तो आवडणार नाही. पण भूक जर लागली असेल आणि झोप जर आली असेल, ठीक आहे, तर तुम्हाला कुठेही झोप लागणार आणि तुम्ही कोंडा पण तुम्हाला चांगला लागणार, ओके, असा त्याचा शब्दशः अर्थ आहे. ओके, तर इथे आपलं उत्तर काय मग, दुपत्या गायीच्या लाथा गो. नेक्स्ट बघू, बघा घर फिरले की घराचे वासेही फिरतात, या म्हणी या म्हणीच्या विरुद्धार्थी मन, या म्हणीच्या विरुद्धार्थी मन आपल्याला काय करायचं आहे, ओळखायची आहे. ठीक आहे, घराची ओज अंगण सांगते हा त्याचा अर्थ होत नाही या म्हणीच्या विरुद्धार्थी. बघा घर फिरले की त्याचे वासेही फिरतात, बरोबर आहे, याचा अर्थ काय होतो की जर विपरीत परिस्थिती आली, ठीक आहे, विपरीत परिस्थिती निर्माण झाली, ठीक आहे, तर सर्वच आपल्याकडे पाठ फिरवायला लागतात आणि मग त्या तो अर्थ किंवा त्या अर्थाची मन आहे घर फिरले की घराचे वासेही फिरतात, बरोबर आहे. मग याच्या विरुद्धार्थी मन आपल्याला काढायचे, बरोबर, मग घराची ओज अंगण सांगते हे तिथे लागू होणार नाही, म्हणजे याचा अर्थ काय होतो की घराच्या अंगण जे आहे ते अंगण कसं आहे, किती साप आहे, यावरून तुमच्या घराचं किंवा माहिती कळते आपल्याला किंवा घर कसं असू शकते याची कल्पना येते. ठीक आहे, घरोघरी मातीच्या चुली म्हणजे सर्वत्र सारखी परिस्थिती असणे ते पण इथे लागू होणार नाही. घरासारखा पाहुणा होतो पण पाहुण्यासारखे घर होत नाही हे पण इथे लागू होणार नाही. मग इथे अर्थातच यापैकी एकही पर्याय बरोबर नाही हे उत्तर आहे. ठीक, घराचे म्हणजे घराचे घर फिरले की घराचे वासे फिरतात याचा अर्थ काय होतो की विपरीत परिस्थिती आली की सर्वच आपल्याकडे पाठ फिरवतात. मग याच्या विरुद्धार्थी मन जर तुम्हाला घ्यायचीच, बरोबर आहे, तर काय म्हणता येईल, असतील शिते तर जमतील भूते, म्हणजे तुमची जेव्हा गरज असते तेव्हा मात्र लोक एकत्र येतात आणि इथे परिस्थिती जर विपरीत झाली तर तुमच्याकडे पाठ फिरवतात. ठीक आहे, नेक्स्ट बघू आपण. मग आपलं चार नंबर, यापैकी एकही पर्याय बरोबर नाही हे उत्तर असेल इथे. नंतरचा प्रश्न, पुढे काही समानार्थी शब्दांचे गट दिलेले आहे, त्यापैकी चुकीचा गट कोणता हे आपल्याला ओळखायचं आहे. ठीक आहे, आता बघा हिरण्यगर्भ, आता तुम्हाला हे शब्द जे आहेत हे माहिती असणं जरुरी आहे. हिरण्यगर्भ म्हणजे सूर्य, सूर्याचं एक नाव आहे. सहस्रांशु, ठीक आहे, हे सुद्धा सूर्याचंच नाव आहे. वासरमणी हे सुद्धा सूर्याचंच नाव आहे. ठीक आहे, हे सर्व सूर्याशी संबंधित आहेत हे लक्षात आलं आपल्या. नंतरचा बघू आपण, दीनमणी, दीनमणी म्हणजे सुद्धा सूर्य, दिवाकर म्हणजे सुद्धा सूर्य, दिनराज म्हणजे सुद्धा सूर्यच. म्हणजे बघा हे तिन्ही शब्द सूर्याला समानार्थी आहेत, हे तिन्ही पण सूर्याला समानार्थी आहेत. रवी म्हणजे सूर्य, बघा रवी या शब्दाला दोन अर्थ आहेत पण तिथे वेलांटी जी असते ती वेगळी असते. हा रवी जो आहे, ठीक आहे, आपण जेव्हा असं रवी लिहितो तर हा रवी म्हणजे काय, सूर्य. हा रवी म्हणजे काय, सूर्य. पण जेव्हा रवी असं लिहिलं जातं बघा रवी, तेव्हा या रवीचा अर्थ होतो ताक घुसळण्याचं जे साधन आहे, बरोबर आहे ना, ताक घुसळण्याचे साधन, ताक घुसळण्याचे साधन, ताक घुसळण्याचे साधन. ठीक आहे, मग इथे वेलांटीचा फरक आहे हा लक्षात घ्या. पण हा रवी म्हणजे सूर्यच आहे, भानू म्हणजे सुद्धा सूर्य, अर्क म्हणजे सुद्धा सूर्य, तपन म्हणजे सुद्धा सूर्य. म्हणजे या तिन्ही पर्यायामधले हे सर्व शब्द सूर्याचे समानार्थी शब्द आहेत. आता इथे बघू आपण, दिनकर म्हणजे सुद्धा सूर्य, सुधाकर म्हणजे सूर्य नाही मात्र, सुधाकर म्हणजे काय, चंद्र. सुधाकर याचा अर्थ काय होतो, चंद्र. आणि दिगंबर याचा अर्थ दिक आहे अंबर ज्याचे तो, ठीक आहे, दिशा हेच त्याचा अंबर असा त्याचा आपण अर्थ घेतो. पण इथे तुम्हाला कन्फर्म माहिती आहे की सुधाकर म्हणजे काय, चंद्र. सुधा आहे किरणात ज्याच्या तो, चंद्र. आणि म्हणून आपल्याला इथे चुकीचा गट कोणता हे निवडायचा आहे आणि अर्थातच मग आपलं उत्तर येणार चार नंबर. या चार नंबरमध्ये मित्रांनो लक्षात घ्या की दिनकर म्हणजे सूर्यच आहे, बरोबर आहे, पण हे बाकीचे शब्द सूर्याशी संबंधित नाही किंवा त्यांचा अर्थ सूर्य होत नाही. आणि सुधाकर म्हणजे चंद्र हे तुम्हाला माहितीच आहे, दिगंबर, ठीक आहे, तिक दिशा हेच त्याचा अंबर,
ठीक आहे, देवाचं नाव वगैरे असं आपण त्याचा अर्थ घेऊ शकतो. ठीक आहे, पण सूर्याला मात्र दिगंबर म्हणत नाही. लक्षात आलं? तर हा चार नंबरचा पर्याय आपलं उत्तर असेल. 43 नंबरचा क्वेश्चन बघा. आता या याच्यामधला हा जो आहे आपला शेवटचा भाग आहे, म्हणजे इथे आपला 2019 पेपर संपणार आहे बघा. मग ज्या विद्यार्थ्यांनी मागचे भाग बघितले नसतील त्या विद्यार्थ्यांसाठी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, कमेंट्स बॉक्समध्ये मागच्या सर्व व्हिडिओची लिंक दिलेली आहे, तिथे तुम्ही जाऊन मागचे व्हिडिओ सर्व बघू शकता. ठीक आहे, बघा नेक्स्ट क्वेश्चन बघू आपण. 43, दिलेल्या विधानातून चुकीचे विधान ओळखा व अचूक पर्याय लिहा. आपल्याला विधानं दिलेली आहेत, लक्ष द्या. ही विधानं काळजीपूर्वक वाचणं अत्यंत जरुरी असते, अन्यथा आपली कुठे पण गडबड होऊ शकते. जे शब्द संस्कृतच्या मूळ रूपात बदल न होता, संस्कृतच्या मूळ रूपात बदल न होता मराठीत आलेले आहेत, ते शब्द तद्भव शब्द होत. ठीक, आता हे जे वाक्य आहे हे चुकीचं आहे, कारण जे शब्द संस्कृतमधून मराठीमध्ये त्यांच्या रूपात बदल न होता मराठीत आलेले असतात त्यांना तत्सम शब्द म्हणतात. त्यांना काय म्हणतात? तत्सम शब्द म्हणतात. त्यांना काय म्हणायचं? तत्सम शब्द म्हणायचं. ठीक आहे, आणि इथे आपल्याला त्यांनी काय दिलेलं आहे? तद्भव दिलेला आहे. म्हणजे अर्थातच हे वाक्य काय? अयोग्य आहे, चुकीचं आहे. आपल्याला अचूक म्हणजे बरोबर पर्याय द्यायचा आहे. तत् अधिक सम, तत्सम म्हणजे संस्कृतमधून किंवा संस्कृतमधील मूळ रूपात काहीही बदल न पडता जसेच्या तसे येतात त्यास तत्सम शब्द असे म्हणतात. हे अगदी बरोबर आहे. संस्कृतमधून त्यांच्या मूळ रूपामध्ये बदल न होता मराठीमध्ये आलेले जे शब्द आहेत त्यांना आपण तत्सम शब्द म्हणतो. ठीक आहे, नंतर बघा. चाक या संस्कृत शब्दापासून चक्र हा मराठी शब्द आलेला आहे. चाक या संस्कृत शब्दापासून चक्र हा मराठी शब्द आलेला आहे. तरी उलटं सांगितलेलं आहे, चक्र जे आहे या चक्र या संस्कृत शब्दापासून चाक हा शब्द मराठीमध्ये आलेला आहे. चक्र शब्दाचा उच्चार आपल्या मराठी लोकांना करता येत नव्हता आणि म्हणून आपण चाक म्हणायला लागलो. नंतरच्या ज्या पिढ्या आल्या त्यांना चक्रही म्हणता यायला लागलं. तोपर्यंत चाक आपल्या मराठीमध्ये रूढ झालं होतं, बरोबर आहे. मग आज आपण चक्र पण वापरतो आणि चाक हे दोन्ही शब्द वापरतो. तर चाक हा संस्कृतपासून शब्दापासून चक्र हा मराठी शब्द आलेला आहे, हे चुकीचं आहे. चक्र या संस्कृत शब्दापासून चाक हा मराठी शब्द आलेला आहे. म्हणजे हा तद्भव शब्द आहे चाक, आणि चक्र हा तत्सम शब्द आहे, हे लक्षात घ्या. म्हणजे आपलं इथे उत्तर काय येणार? फक्त ब जे आहे ते बरोबर आहे, आणि म्हणून आपलं उत्तर येणार फक्त ब बरोबर. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन बघूया. बघा इथे दोन गट दिलेले आहेत आणि आपल्याला या दोन गटामध्ये काय करायचे? जोड्या लावायच्या. सर्व हे जे दिलेले आहेत आपल्याला हे सर्व वाक्प्रचार आहे आणि सर्व पाण्यावर पाण्याशी संबंधित वाक्प्रचार आहे. ठीक आहे, जेणेकरून विद्यार्थी कन्फ्यूज व्हावे. ठीक आहे, किंवा योग्य जर तुमचा अभ्यास नसेल तर तुम्ही इथे नक्कीच कन्फ्यूज व्हा. ठीक आहे, तर बघा जोड्या लावून बघू आपण. पाणी पडणे. ठीक आहे, पाणी पडणे याचा अर्थ काय होतो? खूप चोप देणे, वाया जाणे, दोषाला जागा असणे, त्याग करणे. तर पाणी पडणे म्हणजे वाया जाणे. आपण म्हणतो ना केलेल्या प्रयत्नावर पाणी पडलं. ठीक आहे, म्हणजे दोन नंबर. ठीक आहे, कचं काय? दोन नंबर. आता इथे बघा परीक्षेमध्ये तुम्हाला शॉर्टकट कसा वापरायचा आहे. तुम्हाला 100% माहिती आहे की पाणी पडणे म्हणजे वाया जाणे, बरोबर आहे. आणि म्हणजे मग क चा उत्तर काय? दोन. मग क मध्ये दोन नंबर फक्त याच ठिकाणी आहे. क या हा जर कॉलम बघितला तुम्ही त्याच्यामध्ये दोन नंबर म्हणजे आपलं उत्तर दोन नंबर 100% आहे. बाकी काही चेक करण्याची गरज नाही, वाचायची गरज नाही जर तुम्हाला वेळ कमी पडत असेल तर, बरोबर आहे. पेपर सोडवताना परिस्थिती बघून की आपल्याला वेळेचा प्रॉब्लेम आहे बाबा किंवा आपल्याला वेळ कमी पडू शकतो, मग अशा वेळेला हे सर्व वाचत बसायची गरज नाही. कारण कन्फर्म तुम्हाला माहिती आहे पाणी पडणे म्हणजे वाया जाणे आणि इथे दोन नंबरला क चं उत्तर दोन नंबर हा असा एकच पर्याय दिसतो दोन नंबरच्या, बरोबर आहे. आणि मग हाच हेच त्याचं उत्तर असेल. आपण बाकीचे चेक करून बघू. पाणी पाजणे, बरोबर आहे. आता पाणी पाजणे म्हणजे काय? खूप चोप देणे. ठीक आहे, त्याच्यानंतर पाणी सोडणे. पाणी सोडणे म्हणजे काय? तर त्याग करणे. पाणी सोडणे म्हणजे काय? त्याग करणे. ठीक आहे, आणि पाणी मुरणे याचा अर्थ काय होतो? दोषाला जागा असणे. आपण म्हणतो ना तिथे काहीतरी पाणी मुरते म्हणजे तिथे काहीतरी दोष आहे, काहीतरी गडबड आहे तिथे, असा त्याचा अर्थ होतो. तर विद्यार्थी मित्रांनो एकदम सिंपल आहे, फक्त इथे कन्फ्यूज होता कामा नये. प्रॉपर अर्थ आपल्याला माहिती असणं जरुरी आहे.
ठीक है, नेक्स्ट बघू आपण. मग आपलं उत्तर काय येणार इथे दोन नंबरचा पर्याय अर्थातच. नाचणारा, वाकलेला व जळता हे शब्द वाक्यात विशेषण म्हणून वापरल्यास ते कोणत्या प्रकारचे विशेषण होईल. ठीक आहे, आता तुम्हाला माहिती आहे की मराठीमध्ये शब्दाची जात निश्चित नसते. एखादा शब्द वाक्यामध्ये काय कार्य करतो, काय काम करतो यावरून त्याची जात ठरत असते. बरोबर आहे. मग आता नाच, वाक, जळ हे मुळात काय आहेत? धातू आहेत. ठीक आहे, मुळात काय आहेत? हे धातू आहेत. बघा, नाच, त्याच्यानंतर वाक आणि त्याच्यानंतर जळ हे काय आहेत? हे धातू आहेत. हे काय आहेत? मराठीमधले धातू आहेत. ठीक आहे, आणि इथे नाचणारा, वाकलेला, जळता हे धातूपासून बनलेली विशेषण आहेत. कशापासून बनलेली आहेत? धातूपासून. म्हणजे मूळच्या धातूपासून, ठीक आहे, धातूला प्रत्यय लावून त्यांनी विशेषणाचं कार्य केलेलं आहे. बरोबर आहे. आणि म्हणून यांना काय म्हणणार आपण? धातू साधित विशेषणे. मग धातू साधित विशेषणे म्हणजे काय? धातूपासून बनलेली विशेषण. ओके, एकदम सिंपल क्वेश्चन आहे. फक्त हे नाच, वाक, जळ हे धातू आहेत हे आपल्याला माहिती असणं जरुरी आहे. आणि मग ते विशेषणाचे जर काम करत असते तर आपण त्याला धातू साधित म्हणू शकतो. नाम असते तर नाम साधित म्हणू शकतो वगैरे वगैरे. किंवा मग फक्त साधित जरी म्हटलं असतं तरी सुद्धा हेच आपलं उत्तर आलं असतं. धातू साधित असतात किंवा इतर कोणत्याही शब्दापासून ते साधलेले तयार केलेले असू शकतात. ओके, नेक्स्ट बघू आपण. पुढील ओवीतील अलंकार ओळखा. आता ही ओवी दिलेली आहे आपल्याला आणि त्यातला अलंकार आपल्याला ओळखायचा. बरोबर आहे. गगन राज्य अफाट तथा रवी. ठीक आहे, रवी म्हणजे सूर्य. उगरुणी नुपती बहुतोषवी म्हणून पक्षीच भाट सुखवले सुखावले करीती गायन ही स्तुती भासले. ठीक आहे, भासले, भासणे म्हटलं की तुम्हाला माहिती आहे उत्प्रेक्ष अलंकार होतो. ठीक आहे, आणि इथे काय केलेलं आहे कवीने? काय काय म्हटलेलं आहे इथे? बघा, सूर्य जो आहे हा सूर्य काय करतो? सर्वांना बहुतोषवी. ठीक आहे, सर्वांना तो संतुष्ट करतो वगैरे वगैरे. ठीक आहे, म्हणून पक्षीचं भाट, भाट म्हणजे स्तुती करणारे, माहिती आहे तुम्हाला. पक्षीला, पक्ष्यांना भाट म्हटलेला आहे. ठीक आहे, करती गायन ही स्तुती भासले, जणू काही ते स्तुती करतायत सूर्यांची असं कवीला भासलेलं आहे. बरोबर आहे. आणि म्हणून इथे उत्प्रेक्ष अलंकार आहे आणि त्या उत्प्रेक्ष अलंकाराचा फलोत्प्रेक्ष हा उपप्रकार इथे आहे. बरोबर आहे. आणि म्हणून याचं उत्तर काय येणार आपल्याला? तीन नंबर हे उत्तर येणार. नेक्स्ट क्वेश्चन बघू आपण. बघा, पुढील पर्यायात जोड्या दिलेल्या आहेत, त्यापैकी चुकीची जोडी नसलेला पर्याय कोणता? बघा विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा सांगेल तुम्हाला, चुकीची जोडी असलेला, चुकीची जोडी नसलेला हे शब्द वाचणं, हे शब्द व्यवस्थित वाचणं अत्यंत जरुरी आहे. बऱ्याच विद्यार्थ्यांचे इथे मार्क जातात, यामुळेच काही विद्यार्थ्यांचे प्रश्न चुकतात. ओके, आता बघा, दंगामस्ती, थट्टा मस्करी हे दोन शब्द दिलेले आहेत. ठीक, हे अंशाभ्यस्त शब्द आहेत. ठीक, समानार्थी शब्दाची पुनरावृत्ती इथे झालेली आहे आणि हे जे पुनरावृत्ती झालेली आहे ही दोन वेगळ्या भाषेतील शब्दांची झालेली आहे. तर बघा, दंगामस्ती जो शब्द आहे, ठीक आहे, हा दंगामस्ती मधला दंगा जो आहे, दंगा हा जो शब्द आहे हा मराठी आहे. ठीक आहे, आणि मस्ती हा जो शब्द आहे, मस्ती, ठीक आहे, मस्ती हा शब्द काय? फारशी आहे. मस्ती हा शब्द काय? फारशी आहे. ठीक आहे, मग इथे कॉम्बिनेशन काय पाहिजे? दंगा आणि मस्ती या शब्दाचा विचार केला तर मराठी प्लस फारशी. ठीक आहे, इथे त्यांनी दिलेला आहे फारसी प्लस मराठी, म्हणजे हे आपलं उत्तर नाहीये. पण चुकीची जोडी नसलेला पर्याय म्हणजेच काय काढायचा? आपल्याला योग्य पर्याय निवडायचा आहे. बरोबर आहे. आणि थट्टा मस्करी याच्यामधलं थट्टा हे जे आहे, ठीक आहे, हे मराठी आहे. थट्टा काय आहे? मराठी आहे. परंतु मस्करी जो शब्द आहे, मस्करी जो आहे तो मात्र काय? फारशी आहे. बरोबर आहे. म्हणजे इथे सुद्धा मराठी फारशी, म्हणजे दंगा मस्ती आणि थट्टा मस्करी हे शब्द जे आहेत हे मराठी प्लस फारशी असे आहेत. कारण यातील दोन्ही शब्दामधला पहिलं जे पद आहे ते मराठी मधलं आहे आणि दुसरं मस्ती आणि मस्करी फारशी आहे. त्यामुळे हे आपलं उत्तर होणार नाही. आता बघा दुसरं, बाजार हाट. याच्यामध्ये बाजार जो आहे हा पहिला शब्द फारशी आहे आणि हाट हा शब्द काय म्हणतो आपण? मराठी आहे किंवा मराठी आहेच. बरोबर आहे. अंमल हा शब्द फारशी आहे आणि बजावणी हा शब्द मराठी आहे. म्हणजे या अंशाभ्यस्त शब्दांचं कॉम्बिनेशन जे आहे ते फारशी प्लस मराठी आहे. म्हणजे पहिला शब्द फारशी आहे, दुसरा मराठी,
पहिला फारसी दुसरा मराठी पण इथे त्यांनी पर्याय दिलेला मराठी प्लस फारसी म्हणजे हे सुद्धा चुकीचं आहे हे ऍक्च्युअली कसे आहेत फारसी प्लस मराठी आहे बरोबर आणि हे मराठी प्लस फारसी आहे म्हणजे हे दोन्ही आपली उत्तरं नाही आहे नंतर तिसरा बघा अक्कल हुशारी डावपेच बघा अक्कल हा शब्द फारसी आहे ठीक आहे डाव हा शब्द सुद्धा फारसी आहे आणि इथे फारसी दिलेला आहे त्यांनी नंतर हुशारी हा शब्द फारसीचा आहे आणि पेच हा शब्द सुद्धा फारसीचा आहे अक्कल हुशारी डाव पेच हे शब्द जे आहेत हे फारसी शब्दच आहेत आणि म्हणून इथे आपलं जे उत्तर आहे ते उत्तर काय असेल तीन नंबरचा पर्याय काय उत्तर असेल आपलं तीन नंबरचा पर्याय ओके तर हे जे आहेत अंशाभ्यस्त शब्द आपण जे शब्दशुद्धी जे प्रकरण आहे त्या शब्दशुद्धीवरचा हा प्रश्न आहे आणि हा प्रश्न अशा प्रकारचे प्रश्न अधूनमधून बऱ्याच वेळा विचारलेले आहेत कारण इथे विद्यार्थी बरेच कन्फ्यूज होतात की मराठी कोणते आणि फारसी कोणते आणि हे ठरलेले शब्द आहेत बघा ठीक त्यामुळे तुम्ही ते व्यवस्थित जर वाचले शब्दसिद्धीमध्ये तर तुमच्या लक्षात हे अंशाभ्यस्त शब्द आहेत हे सुद्धा इथे लक्षात ठेवायचं बरोबर कारण अंशाभ्यास शब्दामध्ये पहिला शब्द जो असतो तोच पुन्हा रिपीट होतो किंवा दुसरा रिपीट होणारा रिपीट होतो अभ्यस्त शब्दामध्ये पण अंशाभ्यस्त मध्ये काय होतं दुसरा जो रिपीट होणारा शब्द आहे तो एक तर पहिल्या शब्दाचा समानार्थी असतो त्याच भाषेतील असतो किंवा वेगळ्या भाषेतील असतो किंवा मग निरर्थक केवळ यमक साधावा म्हणून सुद्धा घेतलेला असतो ठीक आहे तर हे त्या ते वैशिष्ट्य आहे अंशाभ्यस्त शब्दाचं नेक्स्ट क्वेश्चन बघू आपण खाली दिलेल्या दोन शब्दाच्या एकत्रीकरणातून तयार होणारा जोड शब्द ओळखा बघा आपल्याला शब्द दिलेला आहे वधू अधिक आगमन काय दिलेलं आहे आपल्याला वधू अधिक आगमन बघा वधू अधिक आगमन आता बघा लक्ष द्या खाली त्याचे जोड शब्द म्हणजे इथे प्लस टाकचे चिन्ह आहे बघा म्हणजे आपल्याला माहित आहे असा प्रकारचा विग्रह आपण संधीमध्ये करतो याचा अर्थ हा शब्द संधीचा असतो आहे ओके मग आता वधू आणि आगमन याच्यामध्ये बघा काय झालेलं आहे वधू या शब्दाची जर आपण फोड केली तर व ठीक आहे अधिक ध या ध मधला आपण बाहेर काढला उ ठीक आहे दीर्घ उ आपण बाहेर काढला अधिक दुसरा शब्द आहे आगमन याच्यामधला आ बाहेर काढला आणि हे गमन तर इथे लक्षात घ्या पहिल्या पदातील शेवटचा वर्ण उ आहे आणि दुसऱ्या पदातील पहिला वर्ण हा आ आहे आणि मग तुम्हाला माहिती आहे की संधी होताना पहिल्या पदातील शेवटचा वर्ण आणि दुसऱ्या पदातील पहिला वर्ण किंवा मग पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण आणि दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण हे एकमेकात मिसळतात आणि त्यापासून एक नवीन वर्ण तयार होतो मग तुम्हाला माहिती आहे की ऊच्या पुढे जर आ आला ठीक आहे तर आपला एक नियम आहे की ऊ ऱ्हस्व असेल किंवा ऊ दीर्घ असेल यांच्या पुढे जर विजातीय स्वर आला काय आला विजातीय स्वर आला विजातीय स्वर आला तर त्याच्याबद्दल काय येत असतो त्याच्याबद्दल काय येत असतो व येतो काय येतो व ठीक आहे आणि ई किंवा ई यांच्या पुढे जर विजातीय स्वर आला तर त्याच्याबद्दल काय येत असतो इ येत असतो आणि रु याच्या पुढे जर विजातीय स्वर आला ठीक आहे तर त्याच्याबद्दल र येत असतो तर हे जे आहे हा आपला नियम आहे आणि त्या नियमाला म्हणतात यणादेश काय म्हणतात त्याला यणादेश स्वरसंधीचं हे उदाहरण आहे कारण इथे हा समोरासमोर येणारा स्वरच आहेत दोन्ही पण ठीक आहे मग ऊ ऱ्हस्व ऊ असेल किंवा दीर्घ ऊ असेल त्यांच्या समोर जर काय आलं विजातीय स्वर आला तर काय होतं त्या विजातीय स्वर आल्यानंतर या ऊच्या ऐवजी तिथे काय येतो ऊच्या ऐवजी तिथे काय येतो व येतो मग इथे या ऊचा काय होणार व होणार मग आता आपण बघू इथे कसं होणार आहे बघा व ठीक आहे अधिक हा ध आणि आपला नियम काय म्हणतो की या ऊचा काय होतो व बरोबर आहे आणि हा आ आहेच आणि हे गमन ओके आता काय होणार बघा हा ध जो आहे हा व मध्ये मिसळणार आणि हा आ पण व मध्ये मिसळणार आणि मग इथे काय तयार होणार व या ध मध्ये हा व मिसळतो आणि त्याच्यामध्ये हा आ मिसळला की त्याचा वा आणि हे गमन आहेच लक्षात आलं वध्वागमन असा तो शब्द तयार होतो आणि आपल्याला इथे पर्याय दिलेला आहे त्यांनी वध्वागमन ठीक आहे मग इथे वधू गमन होणार नाही वधू आगमनही होणार नाही आणि वरीलपैकी कोणतीही नाही असंही नाही कारण वध्वागमन हा शब्द इथे तयार होतो लक्षात घ्या की यनादेश स्वरसंधीचा जो नियम आहे ठीक आहे त्याचं हे उदाहरण आहे यनादेश काय म्हणतात तर याच्या नियमाची सुरुवात जी आहे ती य पासून होते कशापासून होते य पासून ठीक आहे आणि नियम असा आहे
की ह्रस्व किंवा दीर्घ ई यांच्या पुढे विजातीय स्वर आला तर त्या ई ई बद्दल य येतो, ऊ बद्दल व येतो आणि रु बद्दल र येतो. ठीक आहे, मग इथे या ऊ बद्दल व आलेला आहे आणि सर्व शब्द एकत्र आलेले आहेत आणि वधवा गमन हा शब्द तयार झालेला आहे. ओके, मग आपलं उत्तर 3 नंबर आहे. नेक्स्ट बघू आपण पुढील विधान वाचा. मी प्रेम करीत राहील या रीती भूतकाळी वाक्याचे अपूर्ण भूतकाळी रूप असलेल्या पर्याय आपल्याला निवडायचे. आता अपूर्ण भूतकाळामध्ये काय होते, क्रिया भूतकाळातली असते पण ती भूतकाळामध्ये अपूर्ण आहे, पूर्ण झालेली नाही, पूर्णत्वाच्या बेतात आहे. ठीक आहे, म्हणजे आता काही काळाने पूर्ण होणार आहे अशा प्रकारची तिथे वाक्यरचना केलेली असते. मग मी प्रेम करीन हे साधं भविष्य काळ झाला. मी प्रेम करीत असेन, ठीक आहे, मी प्रेम करीत असेन, असेन म्हणजे इथे काय झालेलं आहे, भविष्य काळ आहे. आणि प्रेम करीत असेन याचा अर्थ काय असे होतो की ते आणखी ती क्रिया चालू आहे, म्हणजे आपलं हे उत्तर असेल. बरोबर आहे ना, लक्षात आलंय. आणि त्याच्यानंतर हे बघा, मी प्रेम केले असेन, केले असेन म्हणजेच काय, हा पूर्ण केले असेल, भविष्य काळ आहे असेल, परंतु हा पूर्ण भविष्य काळ आहे. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर मी प्रेम करीत असे, करीत असे म्हणजे हा रीतीभूतकाळ आहे, हे वाक्य जे आहे रीतीभूतकाळातलं. आणि म्हणून आपलं उत्तर काय असेल, मी प्रेम करीत असेन म्हणजे भविष्य काळ आहे आणि करीत असेल म्हणजे ती क्रिया चालू आहे, कम्प्लीट झालेली नाही. मग याला काय म्हणणार तुम्ही, अपूर्ण भविष्यकाळ किंवा चालू भविष्यकाळ असं सुद्धा तुम्ही याला म्हणू शकता. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन बघूया. पुढील वाक्य वाचा. आंधळ्याला आरशाचा काय उपयोग. ठीक आहे, आंधळ्याला आरशाचा काय उपयोग. दुसरं वाक्य दिलेलं आपल्याला, लबाडाचं आमंत्रण जेवल्यावर खरं. या दोन्ही वाक्यातील नामाचा प्रकार कोणता हे आपल्याला ओळखायचा. या दोन्ही वाक्यामधील नामाचा प्रकार कोणता आहे. बघा, इथे आंधळ्या हे नाम आहे आंधळ्याला आणि इथे लबाड. बरोबर, आता आंधळा हे जे आहे हे ऍक्च्युअली विशेषण आहे. काय विशेषण आहे, आंधळा हे काय विशेषण आहे. आणि इथे लबाड हे सुद्धा काय विशेषणच आहे, लबाड कोल्हा. ठीक आहे, आपण म्हणतो ना, तर हे दोन्ही विशेषणच आहे. लबाडही विशेषण आहे आणि आंधळा सुद्धा विशेषणच आहे. ठीक आहे, हे लबाड जो आहे हे सुद्धा विशेषणच आहे. तर इथे हे जी नामं आहेत ही कशी आहेत, विशेषणापासून बनलेली नामं आहेत आणि म्हणून याचं उत्तर काय येणार, विशेषण साधित नाम. मूळची विशेषण आहेत बघा, ही आंधळा आणि लबाड ही दोन्ही पण काय आहेत, विशेषण आहेत, हे लक्षात घ्या. हे दोन्ही काय आहेत, विशेषण आहे. ठीक आहे, आणि मग इथे ती नामाचं कार्य करतात. आणि मग तुम्हाला माहिती आहे की मराठीमध्ये शब्दाची जात ही कशावरून ठरते, कार्यावरून. मग मुळात जरी ती विशेषण असली तरी इथे ती नामाचं कार्य करतात, म्हणजे ते इथे नाम आहेत, या वाक्यामध्ये त्यांची जात नाम आहे आणि ती विशेषणापासून बनलेली आहेत, म्हणून विशेषण साधित नाम हे त्याचं उत्तर येणार. ठीक, नाम साधित नाही, क्रियावाचक नाही किंवा मग अव्यय साधित सुद्धा नाही. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, तर इथे आपला 2019 जी संयुक्त गटबची मराठीचा पेपर होता मुख्य परीक्षेचा, तो इथे संपलेला आहे. त्याच्यानंतर आपण अर्थातच 2018 पेपर बघणार आहे. ठीक आहे, तुमच्या सर्व विद्यार्थ्यांना सांगा आणि त्यांना चॅनल जे आहे ते सबस्क्राईब करायला सांगा. ठीक आहे, व्हिडिओ शेअर करायला सांगा. ठीक आहे, थँक्यू.